नमस्कार, ठळक वार्तांमध्ये आपलं स्वागत आहे. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या बदलापूर शहरामध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. होळीच्या दिवशीच म्हणजेच 6 मार्चच्या रात्री काही बौद्ध तरुणांवर जीवघेणा भ्याड हल्ला केला. खरं तर हे आरोप आरोपी आणि फिर्यादी यांनी एकमेकांविरुद्ध केलेले आहेत. सम्राट अशोकनगर येथे राहणारे आदित्य धनगर, प्रफुल्ल धनगर, आर्यन अमोल राऊत हे दिनांक 6 मार्च 2023 रोजी शिवाजी चौक या ठिकाणी होळीचा कार्यक्रम पाहण्यास गेले असता त्यांना त्यांच्या शेजारी असलेल्या ज्ञानेश्वर भोसले यांनी तुम्हा बौद्धांचा आमच्या होळीमध्ये काम काय असा जातीवादक प्रश्न विचारून जातीय शिवीगाळ केली. त्यातूनच ज्ञानेश्वर भोसले बाळा उर्फ राजू लाड, मयूर लाड, देवेंद्र भोसले उर्फ गोट्या यांनी आदित्य धनगर यांना बेदम मारहाण केली. यामध्ये बौद्ध तरुण जखमी झाले आहेत. तसेच याविरुद्ध परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये सदर पीडित तरुणांनी होळी येथे जमलेल्या महिलांशी केलेल्या छेडछाडवरून या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप राजू लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी FIR मध्ये नोंदवला आहे. यावेळी ठळक वार्ताने बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अनिल पडवळ यांच्याशी संवाद साधला असता सदर आरोपींविरुद्ध परस्पर एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं. घडलेल्या घटनेचा निषेध करत बदलापुरातील बहुजन नेतृत्व प्रवीणभाऊ राऊत यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करत आक्रोश व्यक्त केला. तसेच ठळक वार्ताने पीडित तरुणांशी देखील संवाद साधला असता त्यांनी घडलेली घटना मीडियासमोर मांडली. यातून पुन्हा एकदा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बदलापूर शहरात अँट्रोसिटीसारखे गुन्हे घडणं हे माणुसकीला काळीमा फासणारं आहे. होळी हा सण रंगांचा व आनंदाचा असताना याला जातीय रंग लावण्यात आला आहे. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. नमस्कार, मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्र हो, देशाला स्वातंत्र्य मिळून जरी 75 वर्ष झाली असली तरी माणसाच्या मनातली जात मात्र ही जात नाहीये. असाच एक प्रकरण बदलापूर शहरातील पूर्व परिसरामध्ये झालंय. खरं तर होळीच्या दिवशी 2 बौद्ध तरुणांना बौद्ध असल्या कारणाने मारहाण केली गेली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आपल्यासोबत स्वतः पीडित आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु माणसाच्या मनातली जात नेमकी जात नाहीये. खरं तर होळीच्या दिवशी ही मारहाण झाले आणि काय आहे हे सविस्तर प्रकरण आपल्यासोबत स्वतः याविषयी बोलायसाठी पीडित आहेत. दादा स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. नेमकं काय आहे प्रकरण, काय अधिक माहिती देशील? आम्ही शिवजावपामध्ये उभे होतो. आमचे 5-6 मुलं होते आणि 2 लेडीज होत्या आमच्या गावातल्या. तिथे उभ्या असताना ज्ञानेश्वर भोसले म्हणून हा तरुण माझ्या बाजूला उभा होता. त्यांनी मला विचारलं तू कुठला आहे, तर मी त्याला सांगितलं बौद्ध वाड्यातला आहे. त्याच्या बाजूला राजू लाड म्हणून उभा होता. तो बोलला कशा आहे तू इथं आलाय, नाही का बोलतो मी मार दर वर्षी आपल्या इथे येताच बोलतो आणि ह्या वर्षी आले का मार म्हणून. त्याने मला जी शिवगाळ केली त्यानंतर मी त्याला प्रश्न विचारला दादा काय झालं, तर तो असं का आम्हाला बोलतो. तर त्याने आम्हाला मारण्याची म्हणजे मारहाण चालू केली. मला 10-15 मिनटं मारलं त्याने, उचलून वगैरे आपटला. त्यानंतर मला नंतर बेशुद्ध झालं, तर मला काही समजत नाही पुढे. त्यानंतर मग तिथून मी निघून आलो आणि पोलीस स्टेशन चाललो होतो. मी आणि आदित्य म्हणजे माझा काका येतो, आम्ही दोघं चाललो पोलीस स्टेशनला. तर पाठीमागून मी परत त्यांनी आमचा हल्ला केला. त्याच्या स्टॉपनी उपड वगैरे घातली, मला पोलीस चौकीसमोर मारा, त्याला पोलीस चौकीसमोर मारलं. पोलीस वगैरे तिथे उभे होते. त्यानंतर मग त्यांनी प्रोसेस चालू केली. पण अगोदर समोर आम्हाला मारलं तर ते काय बोलले नाही पोलीस वगैरे. मारहाण करणारे किती जण होते आणि त्यांना तू ओळखतो का? त्यानंतर ओळखतो मी. नाव काय होतं? 5 जण, राजू लाड, बाळा लाड, अजून ज्ञानेश्वर भोसले, अजून ते त्याचे 2 मुलं आहेत राजू लाडचे, मयूर लाड म्हणून आहे, आणि ते दुसऱ्या मुलं नाव नाही मला माहीत. ते 5 जण होते मला मारायला. या संदर्भात आपण पोलिसांकडे FIR केले, ॲट्रॉसिटी टाकली आहे. काय प्रतिसाद आहे, पोलिसांचं सहकार्य आहे का? पोलिसांचं सहकार्य तर खूप आहे. मला आता पण मला साहेब येऊन परवा साहेब मला येऊन भेटून गेले आता इथे. मला विचारलं कसं काय ठीक वाटतं का नाही, मी सांगितलं त्यांना. ते काळजी वगैरे बोलले मला. फक्त एवढंच एक न्याय भेटला पाहिजे आपल्याला. मागणी काय असेल तुझी पोलीस प्रशासनाकडे आणि मीडियाच्या मार्फत काय आवाहन करशील? एवढीच मागणी करेन का आपल्या समाजाबद्दल जे 12 वा तोरी तोरी होत असतात नाही का, आपल्या जातीवादीवरून बोलतात आपल्याला दर टायमावर, ते चाललं आहे. आपल्या जोसून न्याय भेटला पाहिजे मला एवढंच आहे म्हणणं माझं. निश्चितच. खरं तर ज्या बाबासाहेबांनी देशाला घटना दिली, ज्या बाबासाहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक मुख्य अशी भूमिका निभावली, त्यांच्याच समाजातल्या लोकांवर जर असा अन्याय होत असेल तर हा आक्रोश स्वाभाविकच आहे. खरं तर मनाला
अतिशय हृदय दालवक अशी घटना घडते. खरं तर बोलताना देखील खूप अतिशय दुःख होतं की अशा प्रकारे घटना बदलापूर शहरामध्ये होतं, जे सांस्कृतिक असे समाज शहर समजलं जातं, अशा शहरामध्ये अशी घटना होणं खरंच खूप दुःखनीय आहे. खरं तर आणखी आपल्यासोबत काही पीडित आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. दादा काय झालं, तुला देखील वेदम महाराण करण्यात आले, काय सांगशील? ज्या वेळेस माझा पुतण्या पोलीस स्टेशनवर जात होता, मी त्याच्या मागेच जात होतो, मग त्यांनी समोरून येतं म्हणजे आम्हाला बघून त्यांनी मारहाण केली. वरतून माझ्या मागून लाकडावर स्टंबीम घालून ते डोक्यात मारलं. तर पोलीस पण त्यावेळेस काहीच नव्हते करत, पोलीस पण असे बघत होते. वरतून पोलीस आम्हालाच बघत होते आणि त्यांच्याकडे काहीच लक्ष देत नव्हते, त्यांना पोलीस पकडत पण नव्हते. जे काय झालं ते सगळं आमच्यावरतीच मी खाली पडलो होतो. मग नंतर जेव्हा साहेब आले तेव्हा त्याने ऍक्शन घेतली. त्याच्या आधी काहीच ऍक्शन घेतली ना पोलिसांनी. अच्छा, म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला सहकार्य केलं नाही? काहीच नाही सहकार्य, दोन पोलीस होते त्यांनी काहीच सहकार्य केलं नाही. त्यांनी फक्त आमच्याच माणसांना पकडलं, बाकी जे मारत होते त्यांच्यावरती काहीच लक्ष दिलं नाही. निश्चितच, खरं तर बदलापूर सारख्या शहरामध्ये या घटना अॅट्रॉसिटी सारख्या घटना ज्या आहेत त्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. बदलापूर शहराचा उत्तर प्रदेश होतंय का असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य जनता या ठिकाणी विचारताना पाहायला मिळते. आपण या बातमीच्या दोन्ही घटना पाहूया, दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून जो न्याय आहे तो पीडितांना नक्कीच मिळेल. बदलापूर पोलिसांच्या हातीमध्ये दिनांक होळीच्या रात्री दिनांक 6/3/2023 रात्री शिवाजी चौक येथील होळीच्या ठिकाणी होळीचं दर्शन घेणे आणि महिलांची छेडछाड या विषयावरून दोन गटामध्ये भांडणं झाली आणि त्याच्यामध्ये दोन मुलांना दुखापत झाली. त्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत एकमेकाविरुद्ध 70 आणि 71/2023. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी जे तक्रारी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे 10 प्रत्येक गुन्ह्यामध्ये 10-15 आरोपी करण्यात आलेले आहे आणि 3 जणांना आम्ही आता अटक केलेली आहे एका गुन्ह्यामध्ये. बाकीचे गुन्ह्यामधील काही आरोपी ऍडमिट आहेत, उपचार घेत आहेत, तपास चालू आहे. ओके मंडळी, होळीच्या दिवशी बदलापूर पूर्व येथे अॅट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झाला होता. खरं तर ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं आणि त्याच बाबासाहेबांच्या अनुयांवरती खरं तर हा हल्ला झाला होता आणि आपण याच विषयी बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे बहुजनांचं एक नेतृत्व, बहुजनांचा आधार, प्रवीण दादा राऊत. दादा काय सांगाल, बदलापूर सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये अशा प्रकारच्या घटना होणं कशा प्रकारे आपण निषेध नोंदवता? पहिली गोष्ट तर मी या जो भ्याड हल्ला झाला आहे, जो होळीच्या दिवशी जो भ्याड हल्ला झाला आहे, त्याचा तर सर्वप्रथम मी निषेध करतो. कारण बदलापूर सुसंस्कृत शहरामध्ये हे अशा प्रकारे घडलेच नाही पाहिजे. जातीवाचक म्हणून ह्या जर काही समाजकंटक जर असा प्रसार करत असतील या ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या समाजाच्या प्रती अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे. बदलापूर ह्या सर्व समाजाचे लोक बदलापूर शहरामध्ये गुण्यागोविंदात राहतात आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असेल, काय विकासाची कामं असेल, का अनेक कुठल्या गोष्टी असतील, तर सर्व एकत्र येऊन करतात. पण असे काही जर समाजकंटक त्या जातीय तिढा निर्माण करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यासाठी आता मी माहिती घेतली तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे. 2 किंवा 3 आरोपी पण सुद्धा अटक आहेत, बाकी इतर आरोपी पण फरार आहेत. पण आता पोलीस यंत्रणा त्यांचा तपास करत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. निश्चितच, खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, परंतु 75 वर्षानंतर देखील माणसांची मानसिकता जर अशी असेल तर कशा प्रकारे एक समाज बांधव म्हणून कशा प्रकारे निषेध नोंदवाल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून कशा प्रकारे कारवाई केली जाईल जर न्याय मिळाला नाही तर? नक्कीच, जर अशा प्रकारे जर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करत आहेत, कायदा सुव्यवस्था सुद्धा काम करत आहे आणि कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाबासाहेबांनी जो कायदा लिहिलेला आहे आणि त्यांच्यावर पूर्ण आमचा विश्वास आहे आणि या पुढच्या ह्याच्यामध्ये जी कारवाई पोलिसांकडनं केली जाईल ती एकदम रेशीर कारवाई झाली पाहिजे, हेच आमचं प्रामाणिक मत आहे. का जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये अशा काहीच प्रकार ह्या बदलापूर शहरात काय, ह्या ठाणे जिल्ह्यात काय, महाराष्ट्रात नाही, भारतात पण अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. निश्चित, खरं तर हे जे प्रकरण झालं याला कुठेतरी राजकीय वळण येत आहे, त्याबाबत काय सांगाल की कशा प्रकारे जे अॅट्रॉसिटीची घटना आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आता राजकारण मध्ये येते, तर काय संदेश द्याल की कुठे चालले नेमकं आपण? राजकारण जरी मध्ये आलं तरी पण मी एक मानसिकता म्हणून, माणूस आणि माणसाचा धर्म यानुसार आपण माणुसकीसारखा माणसाने वागलं पाहिजे.
हाच आपला धर्म आहे आणि जाती अतिडा हे ह्या प्रकार ह्या ज्या लोकांमध्ये मानसिकता ग्राह्य झालेली आहे का ह्यो समोरचा ह्या जातीचा त्याचा अत्यंत चुकीचा आहे ते न पटण्यासारखं आहे ना समाजाला ना कोणालाच न पटण्यासारखं आहे. खूप आता माणसं एकमेकामध्ये सर्व सण असतील होळीचा सण असू दे तुमचा दिवाळी असू दे नवरात्र असू दे गणपती उत्सव असू सर्व एकत्र येऊन 14 एप्रिल असू द्या सर्वजण एकत्र येऊन ह्या सण वगैरे महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतात. शिवाजी महाराजांचे जयंती आपण साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. या बदला कुठला मोठा वारसा आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या पदपर्शने पावन झालेली भूमी आणि तिथे हे जर असं प्रकार घडत असं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. निश्चितच खरं तर भारत हा भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत परंतु खरंच सारे भारतीय आपले बांधव आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. खरं तर आज आपण भेट दिली होती प्रवीण दादा राऊत यांना त्यांनी देखील माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि त्यापेक्षा मोठा कुठलाही धर्म होत नाही. खरं तर होळीचा सण हा आनंदाचा सण असतो रंगांचा सण असतो परंतु याच रंगाच्या सणला कुठेतरी जातीय रंग लागतोय हे मात्र या देशाचं दुर्दैवच म्हणता येईल. तुर्तास इथेच थांबतोय. पोलीस कशा प्रकारे पुढे कारवाई करतायत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु भारतासारख्या देशामध्ये अशा घटना होणं याची निंदनीय जितकी कराल तितकंच कमी असेल. धन्यवाद.